की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेजी, आपले लोकप्रिय खासदार आणि उमेदवार संजय काका पाटीलजी या ठिकाणी उपस्थित, सुधीरदादा गाडगिळे, गोपीचंदजी पडळकर, नीताताई केळकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, आपले दुसरे लाडके नेते आणि ज्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम केलं ते संग्राम भैया देशमुख, मकरंदजी देशपांडे, दिनकर तात्या पाटील, धनंजयराव देशमुख, अमरबापू देशमुख, पप्पूजी डोंगरे, राजाराम गरुड, अशोक साळुंके, मिलिंद पाटील, दत्तुसेठ सूर्यवंशी, विश्वतेज देशमुख, विलास काळेबाळ, संदीप पाटील, बाबासाहेब शिंदे, उमेश लाड, कृष्णत मोकळे, चंद्रसेन देशमुख, मंगलताई क्षीरसागर, सत्यजित यादव, प्रदीप कदम, संजय येसगुडे, जयदीप देशमुख, सतीश देशमुख, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज खरं म्हणजे आपण सगळे लोक लोकसभेच्या निवडणुकीच्या करता या ठिकाणी उपस्थित झालो आणि आताच या ठिकाणी संग्राम भैयांनी आणि पृथ्वीराज बाबांनी आपले विचार मांडले. मी पहिल्यांदा तर त्यांना हे आश्वस्त करून देऊ इच्छितो की आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहोत आणि आम्हाला हा पूर्ण विश्वास आहे, विरोधकांकडनं मतं येतील वगैरे या स्वप्नात वावरणारे लोक आम्ही नाही. इथे जे मतं मिळतील ते भाजपच्या आणि तुमच्या मेहनतीतनं या ठिकाणी मिळणार आहेत, त्यामुळे 100% काळजी करू नका. कालही तुमच्या सोबत होतो, आजही या आणि उद्याही तुमच्या पाठीशी संग्राम भैया अगदी ताकदीनं आम्ही उभं राहू हे सांगण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी मी आलो. बंधू भगिनींना एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी निवडणूक आहे ही काही ग्रामपंचायतची, नगरपंचायतची, जिल्हा परिषदेची, विधानसभेची निवडणूक नाही, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष देश कोणाच्या हाती सुरक्षित राहील, देशाचा विकास कोण करू शकेल, कोण सर्वसामान्य माणसाला पुढे नेऊ शकेल याचा विचार करण्याची आणि निर्णय करण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला 2 उमेदवार दिसत असतील, संजय काका असतील, अजून 2-3 उमेदवार समोर आहे. या उमेदवारांची निवडणूक नाही आहे, या निवडणुकीत 2 पर्याय आहे. एक पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वातली आपली महायुती, ज्याच्यामध्ये आपली शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रासपा आहे, रिपाई आहे, पिरिपा आहे, मनसे आहे, अशा प्रकारची आपली महायुती आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधी, आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. बंधु भगिनींनो, ही लढाई 2 व्यक्तिमत्वांमधली आहे, 2 नेत्यांमधली आहे. या ठिकाणी संजय काकांना दिलेलं मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे आणि दुसऱ्या कोणाला दिलेलं मत हे राहुल गांधीला दिलेलं मत आहे, अशा प्रकारची लढाई आहे. आज आपण बघा, आपल्याकडे मोदीजींसारखं मजबूत इंजिन आहे, एक ताकदवर इंजिन आहे, एक पॉवरफुल इंजिन आहे आणि त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे आपण लावले आहे आणि एक विकासाची ट्रेन तयार केली आहे. आणि या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपली विकासाची गाडी सबका साथ सबका विकास म्हणत त्या ठिकाणी पुढे जाते. दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे,
तिथे इंजिनच आहे, डब्बा नाहीच आहे. राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात तू इंजिन नाही मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता दीदी म्हणते मी इंजिन आहे. तिथे कोणीही डबा लावायला तयार नाही, सगळे म्हणतात मी इंजिन आहे. आता आपल्या गाडीत तर सगळ्यांना बसायला जागा आहे. इंजिन मध्ये किती लोकांना बसायला जागा असते? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. आणि यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंका ताईच बसू शकतात. शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई बसू शकतात. आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरे बसू शकतात. तुमच्या करता यांच्या इंजिन मध्ये जागा नाही. पण बंधू भगिनींनो, ज्या क्षणी तुम्ही संजय काकांच्या कमळाची बटन दाबता, आपल्या सांगली जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या ट्रेनला अटॅच होते आणि सबका साथ सबका विकास करत विकासाकडे ही बोगी पुढे जाते. आज आपण पाहू शकतो मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेली सगळी कामं. आज या ठिकाणी टेंबू योजनेचा सगळा इतिहास आपण ऐकला. स्वर्गीय संपतरावजींनी याकरता दिलेलं जे काही श्रम असतील घेतलेलं, त्या ठिकाणी त्रास असेल, त्या ठिकाणी त्यांनी केलेली मेहनत असेल, हे आपण निश्चितपणे विसरू शकत नाही. आणि बंधू भगिनींनो, मला हे देखील या निमित्ताने सांगायचं आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः दुष्काळी भागामध्ये टेंबू ताकारी म्हैसाळ असेल, सातारा जिल्ह्यातल्या योजना असतील, सोलापूरच्या असतील, सांगलीच्या असतील, या सगळ्या योजना 15 वर्ष या ठिकाणी ज्या काळामध्ये सरकार होतं काँग्रेसचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्या काळामध्ये या सगळ्या योजनांची गती काय होती? तिकडे विदर्भामध्ये आम्ही उरडायचो, आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला सांगितल्याचं पैसा पश्चिम महाराष्ट्राकडे गेला. इकडचे लोक ओरडायचे, त्यांना सांगितलं याचा पैसा अनुशेषात गेला. न इकडे पैसा मिळायचा ना तिकडे पैसा मिळायचा. मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो त्यावेळी अनेक लोकांना शंका होती की आता तर आम्हाला पैसे मिळणारच नाहीत, आता तर आमच्या योजना होणारच नाहीत, आता सगळा पैसा हा विदर्भामध्ये जाईल. पण त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर या दुष्काळी भागांच्या सगळ्या योजनांना सर्वात जास्त पैसा जर कधी मिळाला असेल तर तो 2014 पासून 2019 पर्यंत मिळाला. आणि काल पुन्हा आपण सत्तेवर आलो तर पुन्हा या ठिकाणी पैसा देण्याचं काम आपण सुरू केलं, कारण आपल्याला दुष्काळी भागाची व्यथा दूर करायची. बंधू भगिनींनो, आज देखील आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण विस्तारित म्हैसाळ योजनेला 1930 कोटी रुपये दिले, विस्तारित टेंबू योजनेला 7000 कोटी रुपये आत्ता दिले, आणि त्याच्या आधी देखील देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या सगळ्या योजना पूर्ण करण्याकरता 26000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. 26000 कोटी रुपये या योजना कधी पूर्ण झाल्या नव्हत्या, पण 26000 कोटी रुपये माननीय मोदी साहेबांनी दिल्यामुळे आज या सिंचनाच्या योजना पूर्ण होत आहेत आणि दुष्काळी भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी चाललेलं आहे. मला आठवण येते गणपतराव देशमुखांची, ज्यांनी अनेक वर्ष सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात संघर्ष केला आणि ज्यावेळी 50000 हेक्टरला आम्ही पाणी दिलं त्यावेळेस गणपतराव देशमुख उठून उभे राहिले, म्हणाले जन्मभर मी विरोध केला, पण आज सांगतो आमच्याकडे दुष्काळी भागामध्ये पाणी आलं ते केवळ युतीचं सरकार आणि नरेंद्र मोदी होते म्हणून या ठिकाणी पाणी आलं, नाहीतर हे पाणी आलं नसतं. आम्ही भेदभाव नाही केला, उलट जे जास्तीत जास्त करता येईल हे केलं, कारण मोदीजींची शिकवण आहे सबका साथ सबका विकासाची. आणि बंधू भगिनींनो, अनेक लोकांनी या ठिकाणी राज्य केलं, मंत्रीपद भोगली, पण आपल्याला केवळ चॉकलेट दिले, त्याच्या पलीकडे काही मिळालं नाही, हे देखील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहतोय देशामध्ये मोदी साहेबांनी केलेला बदल, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज आपल्या देशामध्ये 20000 लोक जे झोपडीत राहायचे ते पक्क्या घरात राहायला आले, 50000 लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांच्या घरात गॅस गेला, 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं 55 कोटी लोकांकडे शौचालय झालं, 60 कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं
त्या 60 कोटी लोकांकडे पिण्याचं पाणी गेलं, 57 कोटी लोकांकडे त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत झाला, 80 कोटी लोक यांना 2020 सालापासून मोदीजी मुफ्त रेशन देत आहेत आणि 2029 सालापर्यंत पुढचे 5 वर्ष हे मुफ्त रेशन या 80 कोटी लोकांना देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलेला आहे. आज आपण पाहू शकतो समाजामध्ये आमचे जे 12 बलुतेदार आहेत, पारंपरिक व्यवसाय करणारे आहेत, त्यांना देखील मोदीजींनी विश्वकर्मा सारखी योजना दिली, 14,000 कोटी रुपये दिले. त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला बळ मिळालं पाहिजे, त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आली पाहिजे, त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे, याकरता 14,000 कोटी रुपये मोदीजींनी दिले. आणि आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान निधी असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं, मला आठवतं ज्यावेळी मोदीजी प्रधानमंत्री झाले होते त्यावेळी आमच्याच महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय नेत्यांनी म्हटलं होतं, अरे मोदींना ऊसातलं काय कळतं, मोदींना साखर कारखानदारीतलं काय कळतं. आज 10 वर्षानंतर मी दाव्यानं सांगतो, 60-65 वर्षाचा त्यांचा इतिहास काढा आणि 10 वर्षाचा मोदींचा इतिहास काढा, साखर कारखानदारी करता आणि ऊसाच्या शेतकऱ्याकरता जेवढे निर्णय मोदीजींनी घेतले आजपर्यंतच्या इतिहासात एवढे निर्णय कधी झाले नव्हते. शेतकरी अडचणीत आला, FRP करता मदत, साखर कारखानदार अडचणीत आला तर त्या ठिकाणी MSP ची मदत, आज इथेनॉलच्या करता एक मोठी पॉलिसी तयार केली. आणि एवढंच नाही तर साखर कारखानदारीवर 25-30 वर्ष जवळपास 10,000 कोटी रुपयाची तलवार इन्कम टॅक्सची लटकली होती, सगळीकडे कारखानदार निराश झाले होते. आता शेतकऱ्याकडनं पैसा कापावा लागेल अशी अवस्था होती. अशा काळामध्ये मागच्या सरकार सांगायचं इन्कम टॅक्स एकदा लागला की रद्द होत नाही, तो इन्कम टॅक्स रेट्रोस्पेक्टिव्हली मागच्या काळापासून मोदी सरकारने रद्द केला आणि त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांकडनं जे 10,000 कोटी रुपये वसूल होणार होते त्याची वसुली संपवण्याचं काम, ते संपवण्याचं काम आणि कारखान्यांनाही सुस्थितीत आणण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं. आज आमच्या महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. मुद्रा सारखी योजना मोदीजींनी आणली, मोदीजींनी मुद्रा योजनेच्या अंतर्गत 10 लाखापर्यंतचं लोन विना तारण आणि विना गॅरंटरचं देण्याचा निर्णय केला. पूर्वी बँकेत गेलं तर तुमच्याकडे तारण ठेवायला बिल्डिंग आहे का विचारलं जायचं, किंवा तुमच्याकडे सरकारी बाबू कोणी नातेवाईक असेल तर त्याची गॅरंटी आणा सांगितलं जायचं. मोदीजींनी सांगितलं या सगळ्या लोकांची गॅरंटी मी घेतो. 10 लाखापर्यंतचं मुद्रा लोन देशामध्ये 60 कोटी लोकांना मोदीजींनी दिलं आणि त्या 60 कोटी लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि आज देशामध्ये आपल्या पायावर त्या महिला उभ्या आहेत. या ठिकाणी 80 लाख बचत गट तयार केले, 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटाला दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता मोदीजींनी सांगितलं बचत गटाचे जे काही त्या ठिकाणी प्रॉडक्ट्स तयार होतात त्या प्रॉडक्ट्सच्या विक्री करता एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन सगळ्या सरकारी जागांवर आता जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा होतो तेव्हा केवळ पुरुष पायावर उभा होतो, पण महिला जेव्हा पायावर उभी राहते त्या संपूर्ण घर हे त्या ठिकाणी पायावर उभं राहतं आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम मोदीजींनी केलं. आज वयोश्री सारखी योजना आणली, गरीबाच्या घरी कोणाच्याही घरी जे वयस्कर लोक आहेत आता तर 70 वर्षाच्या वरच्या सगळ्या लोकांना सर्व प्रकारचे औषधं उपचार फ्री केले, पण त्यासोबत वयोश्री योजनामध्ये कुणाला कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, चष्मा पाहिजे तर चष्मा, कवळी पाहिजे तर कवळी, कमोड पाहिजे तर कमोड, ज्या ज्या काही वयस्कर लोकांना सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही तर आमच्या दिव्यांगांकरता फ्रान्स आणि जर्मनीमध्ये अत्युच्च दर्जाचे त्या ठिकाणी जे पाय हात कृत्रिम तयार होतात त्याची फॅक्टरी भारतामध्ये टाकली आणि देशामध्ये दिव्यांगांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे पाय, चांगल्या प्रकारचे हात, चांगल्या प्रकारचे प्रॉस्थेटिक लेग्स
म्हणजे कालपर्यंत जो दिव्यांग चालू शकत नव्हता मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो अशा प्रकारचे पाय किंवा हातोडी मारू शकतो अशा प्रकारचे कृत्रिम हात हे दिव्यांगांपर्यंत देण्याचं काम हे मोदीजींनी केलं. समाजातला असा कुठला घटक नाही ज्या घटकाला मोदीजींनी त्या ठिकाणी फायदा करून दिला नाही. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, पंथ पाहिला नाही, भाषा पाहिली नाही, एकच सांगितलं सबका साथ सबका विकास या एकाच मुद्द्यावर गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आणि त्यामुळे जग आश्चर्य करताय 10 वर्षांमध्ये भारतामध्ये 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले हा रेकॉर्ड जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला जमला नाही. आणि बंधू भगिनींनो सगळ्यात महत्वाची गोष्ट एक मजबूत देश मोदीजी तयार करताय. 2013 साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँकेने 5 देशांच्या नावाची घोषणा केली. सांगितलं हे 5 देश पुढच्या 1 वर्षामध्ये दिवाळखोरीत जातील आणि त्या 5 देशांमध्ये 1 देश आपला भारत देश देखील होता. 2014 साली तो दिवाळखोरीत जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलं. 14 साली मोदीजी आले. 10 वर्षात मोदीजींनी अशी किमया केली की 2023 साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक नवीन अहवाल दिला आणि त्या अहवालात सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश कुठला असेल तर तो आपला भारत देश आहे. आपल्या भारताला एक मजबूत देश म्हणून भारताची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर मोदीजींनी आणली. आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या 5 वर्षांमध्ये जगातला 3रा सर्वात मजबूत अर्थव्यवस्थेचा देश आपला भारत देश होणार आहे. मला एकाने विचारलं भाऊ अर्थव्यवस्था मजबूत झाली ती मोठी झाली आपण 3रं झालो हे ठीक आहे पण याचा मला काय फायदा ते पहिल्यांदा समजून सांगा. मी त्याला सांगितलं अर्थव्यवस्था विकसित होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मजबूत होते तर रस्ते असतील सिंचन असेल पिण्याचं पाणी असेल घर असेल गॅस असेल इलेक्ट्रिसिटी असेल पोर्ट असतील एअरपोर्ट असतील रेल्वे असतील सगळ्या बाबतीत गुंतवणूक वाढते त्यातनंही रोजगाराची निर्मिती होते त्यातनंही विकास होतो त्यातनं लोकांना सुविधा मिळते. अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते त्यावेळी देशाच्या संरक्षणावर पैसा खर्च करता येतो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालवता येतो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते कुठलाही देश आपल्या देशाकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. 2013-14 साली काँग्रेसच्या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला 1 लाख कोटी खर्च व्हायचा आज वर्षाला 13 लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात आणि म्हणून आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आज रस्त्यांची निर्मिती ही आपल्या सगळ्या भागामध्ये या ठिकाणी चालली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी चाललेले आहेत आणि आपल्या सांगली जिल्ह्यातनंही माझ्याकडे तर यादी आहे. मी आता आपला यादी वाचून वेळ घालवणार नाही पण इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे राष्ट्रीय महामार्ग आज आपल्या सांगली जिल्ह्यातनंही चाललेले आहेत. एक कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होते आहे. बंधू भगिनींनो हे सगळं का होऊ शकलं कारण मोदीजींनी देशाच्या व्यवस्थेतला भ्रष्टाचार कमी केला आणि जो जनतेचा पैसा होता तो जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आपण पाहू शकतो तुम्ही आठवा तो कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जाण्याची देखील चोरी होती कोणाच्या मौत मिट्टीला देखील कोणी जात नव्हतं एखादा मेला तर 4 खांदे कुठलं मिळतील अशी अवस्था होती. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या जवळचे लोक असे किड्या मुंग्यासारखे मरताना पाहिले असं वाटत होतं की आता भविष्य काय आहे आणि जग म्हणत होतं 140 कोटीचा भारत आहे किमान 40-50 कोटी लोक तर आता या ठिकाणी मरतील आता भारताला कोणी वाचवू शकत नाही. जगामध्ये 4 देश होते ज्यांनी त्या ठिकाणी लस तयार केली होती त्या देशांना वाटायचं की भारत आमच्याकडे येईल आणि भीक मागेल आमच्या लोकांना वाचवण्याकरता आम्हाला कोविडची लस द्या. त्यांना माहिती नव्हतं या भारतामध्ये एक असा वाघ प्रधानमंत्रीच्या पदावर आहे की जो आपल्या लोकांना कसं वाचवायचं हे जाणतो. मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्रित केले त्यांना सांगितलं तुम्हाला काय लागतंय ते देतो संसाधनं दिली रॉ मटेरियल दिलं आणि आपल्या देशामध्ये कोविडची लस तयार करून घेतली
140 कोटी लोकांना दोन वेळा लस ही मोदीजींनी एक पैसा न घेता टोचली. बंधू भगिनींनो, आज आपण जिवंत आहोत, मोदीजींनी लस दिली म्हणून जिवंत आहोत. आपण जर ती लस घेतली नसती तर कदाचित या सभेला देखील जिवंत राहिलो नसतो. मोदीजींनी आज आपल्याला जिवंत ठेवलंय. मी मध्यंतरीच्या काळात मॉरिशसला गेलो होतो, त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटलो, ते राष्ट्रपती मला म्हणाले, फडणवीसजी तुम्ही माझा धन्यवाद मोदीजींपर्यंत पोहोचवा. मी म्हटलं कशाबद्दल धन्यवाद? म्हणाले माझा मॉरिशस जिवंत आहे कारण नरेंद्र मोदींनी आम्हाला कोविडची लस दिली, नाहीतर माझा मॉरिशस देखील जिवंत राहिला नसता. बंधू भगिनींनो, आज 100 देश असेल कि जे 100 देश या ठिकाणी सांगतात की आमचा देश नरेंद्र मोदींमुळे जिवंत आहे. माझं तर म्हणणं आहे बाकी विकास बाजूला ठेवा, जान है तो जहान है, आज जिवंत आहोत तर मोदीजींच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे यावेळी एवढ्या एका कारणाकरता आपला आशीर्वाद जरी आपण मोदीजींना दिला तरी देखील त्यांच्या या खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेल्या लसीच्या उपकारातनं आपण उतराई होऊ शकू. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे. आज एक मजबूत भारत मोदीजींनी तयार केलाय. तुम्ही बघा, एक काळ होता या भारतामध्ये कोणीही घुसायचं, बॉम्बस्फोट करायचं आणि निघून जायचं. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, काय केलं आमच्या तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? मुंबईच्या बॉम्बस्फोटानंतर आमचे पंतप्रधान हे त्या ठिकाणी अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे गेले आणि म्हणाले, बघा तो पाकिस्तान आम्हाला त्रास देतो, तुम्ही त्या पाकिस्तानला रागवा. म्हणजे एवढ्या मोठ्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेसमोर घुटणे टेकून त्या ठिकाणी होते. पण बंधू भगिनींनो, अमेरिकेने काही केलं नाही, आपल्याकडे बॉम्बस्फोट होतच राहिले, मोदीजी आले आणि या ठिकाणी पुन्हा पाकिस्तानच्या प्रेरणेनं बॉम्बस्फोट झाले. मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला, आतमध्ये घुसून त्या ठिकाणी अतिरेक्यांचा खात्मा केला. आणि मी तुम्हाला विचारतो, सांगा 2019 नंतर कोणाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची? कोणाची तरी हिंमत झाली का? नाही झाली. कोणी एक बॉम्बस्फोट देखील करू शकलं नाही. याच कारण त्यांना लक्षात आलं, हा जुना भारत नाही आहे, रडणारा भारत नाही आहे, हा लढणारा आणि ठेचणारा भारत आहे जो मोदीजींनी आज तयार केलेला आहे. बंधू भगिनींनो, आता या भारताने जे केवळ अमेरिका रशिया आणि चीनला जमलं ते भारताने केलं. 7000 किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असलं तरी भारताने ब्रह्मोस मिसाईल तयार केलाय. जे मिसाईल भारतात न उडेल माणसाची आवश्यकता नाही आहे. 7000 किलोमीटर दूर कुठे बंकरच्या आतमध्ये देखील शत्रूंनी ठाणं तयार केलं असेल तर ते ठाणं त्या ठिकाणी तोडून टाकण्याची क्षमता असलेलं क्षेपणास्त्र आज भारताने तयार केलंय. आणि म्हणून चीन देखील वाकड्या नजरेनं आपल्या भारताकडे आज पाहू शकत नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, ही साधी निवडणूक नाही आहे. या देशाला असं नेतृत्व मोदीजींशिवाय कोणी देऊ शकत नाही. देश सुवर्ण काळाकडे चाललेला आहे आणि मोदीजींनी सांगितलं, पिछले 10 साल ये तो केवळ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है, असली पिक्चर अगले 5 साल में आपको देखने को मिलने वाली है. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, राज्यातलं सरकार असेल, देशातलं सरकार असेल, तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे आणि तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे. तुमचा आशीर्वाद संजय काकांना मिळाला. तुम्ही संजय काकांचं कमळाचं बटन दाबलं की वोट संजय काकांना तर मिळेलच, पण वोट नरेंद्र मोदींना मिळेल. यावेळेच मतदान हे भाजपा करता नाही आहे, यावेळेच मतदान हे भारताकरता आहे. भारताकरता मतदान करण्याची संधी या लोकसभेने तुम्हाला दिली आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, यावेळी आणि आपल्या घरी बसू नका, सगळे मतदान केंद्रावर जा, कमळाचं बटन दाबा आणि आपल्या विकासाचा मार्ग मोकळा करा. एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.